नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती महानगरपालिका दोन हजार बावीसचा रणसंग्राम अमरावती शहरात मित्रांनो सुरू झालेला आहे अमरावती सिटी न्यूज चॅनल प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात अमरावती सिटी न्यूज चॅनल पोहोचत आहे आज मित्रांनो वार्ड क्रमांक एकोणतीस येथे आपण साईनगर येथे आलेलो आहे येथे कार्तिक सामदेकर हे इच्छुक उमेदवार आहे साईनगरकडून आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे साई मंडळचे येथील ते अध्यक्ष आहे या दोन वर्षात यांनी येथे खूप मोठ्या प्रमाणात का कार्य केलेले आहे मित्रांनो चला तर मित्रांनो बोलूया कार्तिक सामदेकर यांच्यासोबत कार्तिकजी आपण भारतीय जनता पार्टीकडून येथे इच्छुक आहे साईनगरमध्ये साईनगरमध्ये एकोणीस हजारच्या वरतं वोटिंग आहे मागच्या वेळी आपण येथे बघितलं असेल बी जे पीचे तीन आणि एक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहे यावेळी आपण दोन वर्षापासून साईनगर प्रभागाकरिता खूप कार्य केलेले आहे आणि येत्या काळात भारतीय जनता पार्टी आपल्याला तिकीट का देणार असं आपल्याला वाटत आहे नमस्कार मी कार्तिक सामदेकर खरं तर भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा आहे किंवा देशाचे जे युवा आहेत ते भारताचं आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यासोबतसोबत इकडचे जे नागरिक आहे त्यांनाही यावेळेला एक युवा चेहरा पुढे यायला हवा अशी यांची इच्छा आहे आणि प्रत्येकच युवा असा असतो की ज्याला राजकारण आल्यानंतर काही ना काही पुढे जायचं असतं भविष्यात तर माझाही हा एक प्रयत्न आहे की मी पुढे जाऊन यावेळेला इच्छुक आहे नगरसेवक बनू आणि इथे आपण राहतो आहे साईनगरला काही ना काही नवीन प्रयोग घडू आणू तर साहेब तुम्ही आता साईनगरमध्ये राहता तर तुम्ही असं काय करणार आहे साईनगरच्या लोकांकरिता नगरसेवकाकरिता आणि भारतीय जनता पार्टीचे तीन येथे चेहरे पहिलेच आहे आणि आता नवीन काय करणार आहे आपण असं यांच्यामध्ये लोकांना आता त्रास होतो महानगरपालिकेमध्ये जायचा त्रास होतो एक प्रश्न दुसरा इकडे भक्कम विषय असे आहे जे आजपर्यंत झालेले रोड असो नाल्या असो यांच्या खूप वेळा कंप्लेंट देतात मागे इथे कुत्र्याचाही त्रास भक्कम होता याच्यामध्येही आपण सहकार्य केलेलं आहे नागरिकांना तर असं का तुम्हाला वाटते का आपल्याला लोक येथे आपल्याला स सहकार्य करणार आहे आणि आपण येथे का नवीन करणार आहे यांच्याकरिता खरं तर सध्या जे तीन नगरसेवक आहे भाजपचे तर त्यांचं काम इथे आहे चांगल्यापैकी आहे म्हणजे साईनगराला उपनगर करायचं सा काम त्यांनी इथे केलं आहे पण त्या हिशोबाने आता लोकांची अशी मागणी येते आहे की आम्हाला काहीतरी नवीन पाहायचा नवीन हवा आहे युवकांनीसुद्धा या गोष्टीमध्ये पुढे येऊन काम केलं पाहिजे पुढे लोक आले पाहिजे त्याशिवाय एक युवा म्हणून अशी इच्छा आहे की इकडचे माझे जे, जे युवा मित्र आहे तर त्यांच्याकरता मुंबई झालं पुणे झालं इथे मी समजा काम करून चुकलो आहे कंपनी मुंबईला तिथे माझ्या खूप असे कंपनी आहेत किंवा टायर्स आहेत म्हणजे ओळखी आहे तर इथले जे युवा आहे जे एज्युकेटेड आहे किंवा नसेलही त्यांना आपण ट्रेनिंग देऊन वगैरे त्यांना रोजगार कसा मिळावा हा माझा प्रयत्न सुरू आहे तर तुमचं असं काय म्हणणं आहे का, का जे युवा आपलं जे कंपनीज आहे पुणे मुंबई जे तुम्ही आता सांगून राहिले तर यांच्यासोबत आपलं बोलणं झालेलं आहे आणि आपण युवाकरिता येथून रोजगार म्हणजे यांना अगर रोजगार पाहिजे नसेल तर तेथे देणार आहे नक्कीच आमचा आम हा प्रयत्न सुरू आहेच त्याशिवाय सुद्धा जे काही लहान लहान आपले शॉप्स आहेत किंवा शोरूम्स आहेत तिथेही आम्ही बऱ्याच अशा गरजू लोकांना लावलं आहे आत्तापर्यंत आता प्रत्येक सांगायची नसते आपल्याला गरज की आम्ही हे केलं ते केलं पण आमच्यामुळे लोकांना फायदा होतो आहे लोकं ते आम्हाला म्हणत आहे की बाहेर झालं सर युवांचं आता तुम्ही येथील जनतेकरिता आता महानगरपालिकेमध्ये जनतेला जा जा लागत आहे यांचे कामं होत नाही आहे ते अशा खूप कंप्लेंट साईनगरमधून येतात यांच्याकडे तर तुम्ही काय करणार आहे तर एक सगळ्यात मेन मुद्दा असा की वुमन सेफ्टी म्हणजे आमची अशी सध्या प्रयत्न सुरू आहे मागे आम्ही गोपाळनगरमध्ये सुद्धा एक पोलीस चौकी व्हावी याची एक महापौरांना आम्ही जा लेटर दिलं होतं आणि तेच साईनगरलासुद्धा एक पोलीस चौकी व्हावी अशी आमची असा आमचा प्रयत्न सुरू आहे कारण की साईनगर हा एरिया आता बराच वाढला आहे इथे लेडीज मुलींचं लहान मुलांचं मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक वगैरे सुरू असतं त्याच जागी चेन स्नॅचिंग म्हणा किंवा असे अजून काही प्रकार नाही व्हायला पाहिजे तर त्याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याशिवाय लहान मुलांना खेळायला ग्राउंड गार्डन्स याचाही आम्ही प्रयत्न करू कारण की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजकालच्या मुलांना मोबाईलशिवाय काही दिसत नाही आमची इच्छा आहे की त्यांनी ती डिजिटल लाईन सोडून एक ग्राउंडवरती येऊन खेळ खेळावे आपण त्याकरता तसे ग्राउंड असले पाहिजे आपल्याकडे तसे स्पोर्ट्स वगैरे असले पाहिजे म्हणून आमचा हा बैट प्रयत्न सुरू आहे मित्रांनो आपण बघितली कार्तिक सामदेकर यांनी दिलखुलास मुलाखत दिलेली आहे अमरावती सिटी न्यूज चॅनलवर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज